मधली सुट्टी निसर्गाशी करू. हा तर आज आपण निसर्गातील आपल्या या सूर्यमाळ आणि केवनाळा डोंगरातून ईश्वरनी ना ईश्वरनी ही फळ आणलेली आहे बरोबर. केळी आणलेली आहे. हिला काय दुसरं नाव काय हरीच? हिलाच काय म्हणतात? काय म्हणतात? कौदर. ही कौदरची का म्हणजेच केळी, रान केळी आहे बरोबर ना ईश्वर? ही केळी आहे ना, रान केळी आहे. दाखव इकडं केळी. ही आहे रान केळी. ही सोल ही जी सालपट काढलेली आहे ईश्वरने आणि ही खाण्यासाठी अतिशय चवीला कशी गोड असते का? गोड असते. थोडस मागे जा बाळा. आता ही रान केळी आहे, चवीला अतिशय गोड असते. ही सोलून ठेवलेली आहे. मुलांना तुम्हाला आवडते का रे खायला? आवडते. त्याची भाजी पण करतात का पावसाळ्यात? कौतराची भाजी. जेव्हा कवळ असते तेव्हा ही भाजी करतात. कोळी असेल तर भाजी करतात. कोके म्हणतात. कोके. कोके. कोवळे असल्यावर कोवळे असतात. कोके म्हणतात. बरोबर. ठीक आहे. आणि हे तू काय सोलून ठेवलंय त्या आतमधलं ऊस काय? तुला ऊसासारखंच लागते म्हणून ऊस म्हणून खायचा. ह्याचे कट करायचे बरोबर. हे कट करून मग हे खाणार का तुम्ही? हेच चव कशी असते? गोड असते ना रे. पण तुम्ही खाता का मग? वा हिची चव अगदी हा रान ऊस म्हणलं तरी चालेल. ह्याची चव अतिशय गोड असते. हा कौदर आहे, ही रानटी केळी आहे. ही सोडून उन्हाळ्यामध्ये खातात बरोबर. पावसाळ्यात तिला पानं असतात, उन्हाळ्यात नसतात ना. आणि ही केळी आहे, अतिशय रान मेवा आहे आणि अतिशय चांगली उपयुक्त अशी वनस्पती आहे बरोबर. ही रान केळी आपल्याला आज ईश्वरनी माहिती दिली बरोबर ना. तुम्ही खाली करा अशी. यामध्ये काळी फळ सुद्धा आहे त्या केळीमध्ये बरोबर ना. हिचा वापर आपण करू शकतो. दाखव इकडे फळ. ही रान केळीची फळं आहेत. अशा आपल्याला काय रे सीड बँक बनवायची. आपण काही बिगोळा केले ना आज, आता आपल्या हे केळीची पण काय करायचे? बिगोळा करून आपल्याला ही सुकून ठेवायची आहे. तर आवडले ना ही आज आपली रान केळी सुका मेवा? चला तर आता आपण ही ऊस खायचा सगळ्यांना. खाणार का? चला आता बाकीच्या आपण वनस्पतींची माहिती वर्गात जाऊन पाहू.